श्रीराम जन्मभूमी विवादाबद्दल पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. जगभरातल्या अब्जावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म हा अयोध्येमध्ये झालाच नव्हता असा दावा त्यांनी केलाय. दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यामुळे हेमंत पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जाते. प्रभू श्री रामांच्या विवादित जन्मभूमीवरती मंदिर किंवा मशीद न बांधता तिथे धर्मशाळा किंवा रुग्णालय बांधण्याचा सल्ला देणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील जन्मावरच आक्षेप घेतलाय. रामाचा जन्म अयोध्येमध्ये झालाच नसल्याचा दावा करत त्यांनी याबद्दलचे पुरावे मागितलेत. सर्वप्रथम तर मी श्रीराम प्रभूचा भक्त आहे. मी रोज श्रीराम प्रभूची पूजा अर्चा करत असतो. पूजा अर्चा करत असताना गेले 3 दशके झाले राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा विषय गाजत आहे. ते होत असताना त्या ठिकाणी पहिली बाबरी मस्जिद आहे का पहिले तिथे रामाचं मंदिर होतं हा इश्यू चालू झाल्यानंतर मी अभ्यास केला. गेली 12 वर्ष मी अभ्यास केला. अयोध्येमध्ये गेलो. अयोध्येमध्ये सुद्धा तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये तिथल्या कमिशनरना विचारलं की त्या ठिकाणी रामाचा जन्म कुठं झाला. केंद्र सरकारला सुद्धा पत्र पाठवलं, राज्य सरकारला पत्र पाठवलं, तरी सुद्धा त्या रामाचा जन्म कुठं झाला. जसा माझा जन्म पुण्यामध्ये झाला त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. ग्रामपंचायतीचा महानगरपालिकेचा दाखला. मी ज्या मंदिर मी ज्या हॉस्पिटलमध्ये जन्मलो ते ते हॉस्पिटल जन्माचा दाखला देतो. तसं आम्हाला प्रश्न पडला की रामाचा जन्म हा कुठं झाला, परंतु मला कुठंच ते उत्तर मिळालं नाही. त्यामुळं रामाचा जन्म हा अयोध्येमध्ये झालेला नाही. रामाचा जन्म मला वाटतंय अमेरिकेमध्ये झाला असेल असं मला वाटतंय. याच्यामध्ये काही धार्मिक भावना त्याच्यामध्ये एक धर्म एक पंथ या सगळ्या बाबीला मानतो याचा नाही का तुम्ही याच्यात विचार केला. मी स्वतः राम श्रीराम प्रभूचा भक्त आहे. मी त्या राम प्रभूची मी रोज पूजा अर्चा करत असतो. तुम्ही भावनिक ह्याच्यात कुठं, मी स्वतः भावनिक व्हायला, मी भावनिक ह्यासाठी झालोय की श्रीराम प्रभूचा जन्म हा अयोध्येमध्ये झालेला नाही त्याचा पुरावा द्यावा ना. आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे तर त्याचा पुरावा द्यावा. जे कोणी गेले असेल सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये द्यावा की श्रीराम प्रभूचा जन्म हा अयोध्येमध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचे 13वे वंशज हे उदयन महाराज सातारमध्ये आहेत, तसे श्रीराम प्रभूचे वंशज ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये कुठं असतील त्याचा पुरावा मिळावा. मी रामाचा भक्त आहे. अजून तुम्हाला सांगतोय, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, परंतु श्रीरामाचा जन्म हा अयोध्येमध्ये झालेला नसून हा आपल्या देशाच्या बाहेर झाला असेल असं मला वाटतं. कारण घटनेने दिलेल्या अधिकारामध्ये पुरावा कलम कायद्याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळं त्यांचा जन्म जर आपल्या अयोध्येमध्ये झाला असेल तर त्यांनी त्याचा पुरावा जनतेसमोर सादर करावा. श्रीराम प्रभू आणि बाबरी मस्जिद संदर्भामध्ये तिथं अयोध्येमध्ये बांधावी दोन्ही पण देवळं असावीत हा तर मुद्दा मी गेली 10-12 वर्षापासून चालू केलेला आहे. ते त्याच्यावरती मी पाठपुरावा करतोय. केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे, राज्य सरकारला लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी जर तो मुद्दा जर मिटत नसेल, तिथं जर तिथं दंगली होत असतील आणि लाखो 10-12 लाख लोक जर तिथं मारली जात असतील तर त्या ठिकाणी रुग्णालय बांधणं गरजेचं आहे अशी माझी मागणी पहिल्यापासूनची आहे. हेमंत पाटील यांचं विधान हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून येते. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संघटन मंत्री तसेच राजपूत कर्णी सेनेचे महाराष्ट्राचे संयोजक प्रमोद राणा यांनी हेमंत पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाला सडेतोड उत्तर दिलंय. प्रभू श्रीराम हे भारत देशातील नव्हे तर जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. सवंग प्रसिद्धीसाठी हेमंत पाटील यांनी सुरू केलेले उद्योग थांबवावेत असा सल्ला त्यांनी दिलाय. श्रीरामजी भारत के नहीं थे और ये बहुत ही अपमानीय है हिंदू धर्म के लिए. कर्णी सेना का महाराष्ट्र का संयोजक, उसके नाते से मैं हेमंत पाटिल जी को बताना चाहता हूँ कि इतिहास जो है वो पढ़ने की चीज़ होती है और इतिहास पे कमेंट करने वाला आदमी इतिहासकारक होना चाहिए. हेमंत पाटिल की छवि क्या है वो पूरा पूना महाराष्ट्र जानती है. राम जी एक रघुवंशी कुल रघुकुल के थे और क्षत्रिय थे और ये इतिहास नहीं पूरे वर्ल्ड के लोग जानते हैं
कि राम जो अयोध्या के थे और सीता माँ जो थी उनकी पत्नी वो सीतामढ़ी की थी। आपको मैं बता दूँ, वो इतिहास है हमारा, और इस इतिहास को ये विचलित करने के लिए, इतिहास को खंडित करने के लिए ये हेमंत पाटिल कौन है? ये कुछ भी नहीं है, इनको इतिहास के बारे में मालूम नहीं है। पुण्यातील प्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्ण कुलकर्णी महाराज यांनी प्रभू श्री रामकृष्णांविषयी जर कुणी अपशब्द काढले तर ते खपून घेतले जाणार नाहीत। रामांच्या वंशांची राजवट अजूनही अयोध्येमध्ये सुरू आहे। काहीतरी वादग्रस्त बोलून समाजाचे लक्ष वेधून प्रसिद्धी मिळवण्याचे हेमंत पाटील यांचे तंत्र असून अयोध्येमध्ये राम मंदिरच बांधले जाईल, तिथे धर्मशाळा किंवा रुग्णालय बांधण्यासाठी इतर खूप जागा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। माझं नाव बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, कुलकर्णी महाराज म्हणून ओळखतात मला। म्हणजे देवाधिकांबद्दल असं बोलणं आम्ही सहन करू शकत नाही, कारण राम कृष्ण माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज हे आपल्या हिंदुस्थानचं भूषण आहे, यांच्याबद्दल असे अपशब्द काढणं, यांच्याबद्दल असं काहीतरी संशयास्पद बोलणं हे हिंदू धर्मसंहितेत बसत नाही। तेव्हा हे कोण पाटील आहेत, हे हिंदू आहेत की नाही याचीच मला शंका येते, दुसरं काही नाही। असं ह्यांनी बोलायला नाही पाहिजे। रामाच्या वंशावळीबद्दल तुम्ही बोलता, अजून पण अयोध्येत जाऊन 4-5 दिवस राहून पहा, तिथं रामाच्या वंशाची राजवट अजून अयोध्येत चालू आहे। थोडा फरक झाला असेल, राहणीमानात फरक आहे, कपड्यामध्ये फरक असेल, पण रामाची राजवट अजून चालू आहे, रामाची वंशावळ चालू आहे अजून तिथं। असं काहीतरी बोलून समाजाचं लक्ष विचलित करून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या अशा शक्तींपासून समाजाने दूर राहायचं आहे। राम हे आपलं आराध्य दैवत आहे, राम अयोध्येतच जन्मलेले आहेत, अयोध्या हीच रामाची आहे, रामाचा जन्म अयोध्येत झाला आहे असं आम्ही, मी वारकरी संप्रदायातर्फे ठासून सांगत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या जागेवरती प्रभुरामचंद्राचा जन्म झाला आहे ती अयोध्या म्हणजे भारतीयांचं भूषण आहे, त्या जागेवरती रामाचंच मंदिर झालं पाहिजे। मंदिर तिथं मस्जिद किंवा रुग्णालय बांधायला भरपूर जागा आहेत, कुणीही तिथं राम मंदिराशिवाय इतर काय कुठलीच गोष्ट होणार नाही, तिथं राम मंदिरच होणार आहे आणि लवकरच राम मंदिर होणार आहे तिथं। दरम्यान अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरच शंका घेणारे हेमंत पाटील यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावरती बरीच चर्चा सुरू झाली आहे। हेमंत पाटील यांच्या विरोधामध्ये मत व्यक्त करणारे अनेक जण आता पुढे येत आहेत। अमोल उदमले, सह हर्षल कोटावदे, सी24 तास, पुणे।